आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. ट्रॅव्हल्स आणि ऑटो रिक्षामध्ये जोरदार टक्कर झाल्याने 12 शाळकरी विद्यार्थी जखमी झाले. लाडखेड जवळ हा अपघात झाला. यवतमाळच्या लाडखेड जवळ ट्रॅव्हल्स आणि शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षामध्ये धडक होऊन अपघात झाला. अपघातात ऑटो रिक्षामधील 12 विद्यार्थ्यांसह 14 जण जखमी झाले असून 2 विद्यार्थ्यांना जबर मार बसला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अन्य शाळेचे विद्यार्थी या ऑटोने जांभोरा, ढवळसर व बानायत गावातून लाडखेड येथे जात होते. यावेळी पुण्याहून चंद्रपूरला जाणाऱ्या अबोर ट्रॅव्हल्स आणि ऑटो रिक्षात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षातील विद्यार्थी बाहेर फेकले गेले. त्यात चालक व एका प्रवाशासह 12 विद्यार्थी जखमी झाले. त्यात अर्पित सचिन ठाकरे, भावेश तुरकर, ऋषिकेश साठे, स्वप्नील शिरसाट, पूर्वस ठाकरे, पायल इंगोले, अमृता चतुरकर, भाग्यश्री श्रीनाथ, पायल आंबेकर, दर्शना चतुरकर, सपना आंबेकर, प्रणाली चतुरकर, चालक सुभाष ठाकरे यासह चालक व एका प्रवाशासह 12 विद्यार्थी जखमी झाले. ग्रामस्थांनी जखमींना ताबडतोब यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यापैकी 2 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना लाडखेडचे ठाणेदार सारंग मिराशी यांनी आपल्या वाहनातून आणि खासगी वाहनातून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या स्वप्नील शिरसाट व स्वप्ना आंबेकर यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री मदन येरावार, वैद्यकीय शिक्षण सहाय्यक संचालक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉक्टर मनीष श्रीगिरवार, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली.